आता फेरफटका मारूयात मनोरंजन विश्वातील घडामोडींवर. आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर यांचा टू स्टेट्स हा सिनेमा येत्या एप्रिल महिन्यात आपल्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगते आहे. अकल्पित हा सिनेमा या विकेंडला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. प्रसाद आचरेकर दिग्दर्शित हा सिनेमा एक सायकोलॉजिकल थ्रिलर असून या सिनेमात अभिनय सावंत यांना प्रमुख भूमिका साकारली आहे. याचबरोबर या सिनेमात मोहन आगाशे, रेणुका शहाणे, निर्मिती सावंत यासारख्या दिग्गजांचाही समावेश आहे. या सिनेमाचं प्रीमियर नुकताच पार पडलं. अक्षय कुमारच्या आगामी होम प्रोडक्शन चित्रपटात सलमान खान आणि अक्षयवर एका गाण्याचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. सलमान आणि अक्षय यांनी याआधी मुझसे शादी करोगी आणि जाने मन या दोन चित्रपटात एकत्र काम केलं असून तिस्मार खान या चित्रपटात त्यांच्यावरती चित्रित करण्यात आलेलं वल्लाह वल्लाह हे गाणं चांगलंच हिट झालं होतं. रागिणी MMS 2 या चित्रपटातील सनी लिओन आणि हनी सिंग यांच्यावरती चित्रित करण्यात आलेलं भोडका हे गाणं युट्यूबवर चांगलंच लोकप्रिय झालंय. युट्यूबवर आतापर्यंत या गाण्याला प्रचंड लाईक्स मिळाले असून सनी लिओनच्या लटक्या झटक्यांवर आणि हनी सिंगच्या स्टाईलवर तरुणाई फिदा झाली आहे. 21 मार्च रोजी रागिणी MMS 2 हा चित्रपट प्रदर्शित होतोय. संगीतकार AR रहमान आणि केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या रौनक या अल्बमचं प्रकाशन अभिनेता सलमान खानच्या हस्ते करण्यात आलं. कपिल सिब्बल यांच्या कविता आणि AR रहमान यांच्या संगीताची जुगलबंदी या अल्बमच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. हॅपी न्यू इयरच्या शूटिंग दरम्यान मोबाईलचा गैरवापर झाल्याचं दिग्दर्शक फराह खानच्या निदर्शनास आल्यावर तिनं सेटवर मोबाईल वापरायला बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमातील एका ज्युनियर कलाकारानं शाहरुखसोबतचे फोटो सोशल मीडियावर लीक केले, त्यामुळे हीच शिक्षा आता शाहरुख आणि दीपिकालाही भोगावी लागते. किंग खान शाहरुख आणि दबंग खान सलमान आता आमिर खानच्या पावलावर पाऊल टाकताना दिसणार आहेत, कारण हे दोघंही आमिरच्या धूम 3 या फिल्ममधल्या व्यक्तिरेखेशी इन्स्पायर्ड होऊन त्यांच्या आगामी सिनेमात चोराची भूमिका साकारणार आहेत. वरुण धवन आणि इलियाना डिक्रूज ही नवी जोडी लवकरच फिल्मी पडद्यावर झळकणार आहे. डेव्हिड धवन यांच्या मैं तेरा हिरो या फिल्ममधून ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर झळकते आहे. या सिनेमातलं बेशर्मी की हाईट हे गाणं रिलीज करण्यात आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.